नागपुरातील अनिल शिवनकर या शिक्षकाने चक्क नियमावलीचा पाठ केलाय. ही नियमावली अतिशय महत्वाची असून खासगी शाळा संस्था शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक यांच्या सेवासर्ती याच नियमावलीत समाविष्ट आहे. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 ची नेहमीच गरज भासत असते. कारण ही नियमावली अतिशय महत्वाची असून खासगी शाळा संस्था शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक यांच्या सेवा शर्ती याच नियमावलीत समाविष्ट आहे. परंतु ऐन वेळेवर ही नियमावली आठवत नाही किंवा दिसत नाही अशा परिस्थितीत कामांमध्ये उशीर होतो. महाराष्ट्रातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कॉल करून नेहमीच नियमावलीची माहिती अनिल शिवणकर यांना विचारत असतात. यामुळे सर्व शिक्षकांना मदत व्हावी तसेच शिक्षकांनी व कार्यकर्त्यांनी देखील अद्ययावत व्हावे या उद्देशाने नियमावलीतील 43 नियम पाठांतर केले व व्हिडिओ शिक्षकांसाठी शेअर केलाय. नमस्कार, मी अनिल माधवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 ची नेहमीच गरज भासत असते आणि ऐन वेळेवर ती दिसत नसल्यामुळे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात. मी नियमावलीतल्या 43 नियमाचा अभ्यास करून फक्त आणि फक्त आपल्या मदतीसाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे. महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली मधील नियम 1 संक्षिप्त नाव, नियम 2 व्याख्या, नियम 3 मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणुका, नियम 4 मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या, नियम 5 उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांची अर्हता व नेमणूक, नियम 6 शिक्षकांची अर्हता, नियम 7 वेतन श्रेणी व भत्ते, नियम 8 मुख्याध्यापकाच्या पदास अनुज्ञेय असणारी वेतन निश्चिती, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व मुद्रक यांच्या पदाची अनुज्ञेयता निश्चित करणे, नियम 9 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, नियम 10 कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग, नियम 11 सेवा पुस्तक, नियम 12 सेवा ज्येष्ठता सूची, नियम 13 मोठी सुटी व मोठ्या सुट्यांचे वेतन, नियम 14 कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन, नियम 15 गोपनीय अहवाल, नियम 16 रजा नियम, नियम 17 वयोनिवृत्ती व पुनर्सेवा योजना, नियम 18 सेवामुक्ती प्रमाणपत्र, नियम 19 निवृत्ती वेतन, नियम 20 भविष्य निर्वाह निधी, नियम 21 कार्यभार, नियम 22 कामे व शिस्त विषयक संहिता, नियम 23 खाजगी शिकवणी, नियम 24 अभिवेदने सादर करणे, नियम 25 उच्च किंवा अधिकची अर्हता प्राप्त करणे, नियम 26 पदे रद्द झाल्यामुळे होणारी कपात, नियम 27 कपात करावीची असल्यास सेवा समाप्तीची तत्वे, नियम 28 सेवा समाप्त करणे व सेवेतून काढून टाकणे, नियम 29 शिक्षा, नियम 30 वेतन वाढ रोखण्याची शिक्षा लादणे, नियम 31 शिक्षांचे वर्गीकरण, नियम 32 किरकोळ शिक्षा लादण्याच्या पद्धती, नियम 33 जबर शिक्षा लादण्याच्या पद्धती, नियम 34 निर्वाह भत्ता देणे, नियम 35 निलंबनाच्या शर्ती, नियम 36 चौकशी समिती, नियम 37 चौकशी समितीची कार्यपद्धती, नियम 38 सेवा समाप्त करण्याचा अधिकार इत्यादी, नियम 39 अपील दाखल करण्याची पद्धत, नियम 40 राजीनामा, नियम 41 बदली, नियम 42 निवडणुका लढवणे, नियम 43 न्यायालयासमोर विधी व्यवसायांची उपस्थिती. धन्यवाद. वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.